हॅलो व्ह्यूवर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद आरोग्य भरती कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अपडेट आलेला आहे तो पाहणार आहोत. असेच महत्त्वाचे अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुमचे निकाल म्हणजे तुमचे काही जणांची कागदपत्र पडताळणी राहिलेली आहे ती कधी होणार, किंवा काही जणांचे फायनल निकाल राहिलेले आहेत ते कधी लागणार आहेत, यांचे अपडेट्स तुम्ही कमेंट केल्यानुसार मी वेबसाईटवर जाऊन पाहिलेले आहेत, किंवा अजून कुठून काही माहिती मिळालेली काय ती पाहिलेली आहे. मला जी काही माहिती मिळालेली आहे ते अपडेट्स मी एक व्हिडिओ बनवणार आहे, आज त्या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. हे पहा जिल्हा परिषद बीड आरोग्य विभाग, विषय आहे जिल्हा परिषद सरळ सेवापद भरती 2024, मूळ कागदपत्रे पडताळणी, नमूद दिनांकास सकाळी 10 वाजता तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. सकाळी 10 वाजता दिनांक काय आहे तर आपण जेव्हा खाली लिस्ट पाहू तुमच्या नावाची, तुमच्या नावापुढे दिनांक दिलेला आहे. संदर्भ पहा सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत IBPS कंपनीकडून जो निकाल आला होता तो कधी आला होता, 22 जुलै 2024 त्या तो संदर्भ येथे आहे. जिल्हा परिषद बीड संकेतस्थळावर आरोग्यसेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी कर्मचारी या पदाची गुणवत्ता यादी हे बघा 22 जुलै 2024 प्रसिद्ध करण्यात आली होती. आता ज्यांची नावं या लिस्टमध्ये आहेत त्यांनी काय करायचं आहे, मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक दस्तऐवज खाली लिस्ट यांनी दिलेली आहे ती लिस्टसुद्धा आपण पाहूया. तसेच जाहिरातीत नमूद आवश्यक कागदपत्रे त्यांची एक काय करायचं, तुम्हाला साक्षांकित प्रतचा गठ्ठा करायचा, एक सेट करायचा आहे. आणि या लिस्टमध्ये जे उमेदवार आहेत त्यांनी त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या दिनांकास सकाळी 10 वाजता हजर राहायचं आहे. कुठं हजर राहायचं आहे, जिल्हा परिषद सभागृह नवीन प्रशासकीय इमारत जिल्हा परिषद बीड. हे पाहिजे जे उमेदवार कागदपत्र छाननीच्या वेळेस मूळ कागदपत्र दर्शवण्यास असमर्थ ठरतील ते अंतिम निवडीस पात्र राहणार नाहीत, त्यामुळं तुम्ही मूळ कागदपत्रसुद्धा न्यायचे आहेत आणि त्यांचा एक एक सेट न्यायचा आहे. दोन झेरॉक्स करून ठेवा, दोन फोटोकॉपी काढून ठेवा आणि त्याचा एक सेट बनवा आणि मूळसुद्धा राहू द्या. खाली पाहूया लिस्ट दिलेलीच आहे, थोडं थांबा पाहूया आपण. हे पहा सदरील पत्र आपल्या ईमेल आयडीवर सुद्धा तुमच्या पाठवण्यात आलेले आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे ईमेल जर प्राप्त नाही झाला तर हे जे आपण बघत आहेत हे पत्र वेबसाईटवरून तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला वेबसाईटवर जायची गरज नाही, PDFची लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. हे पहा इथे सिरियल नंबर दिलेला आहे, तुमचा गुणवत्ता यादीतील क्रमांक इथे दिलेला आहे, तुमचे नाव इथे दिलेलं आहे, तुमचा बैठक क्रमांक आहे, तुम्हाला किती गुण प्राप्त आहेत त्याची माहिती दिलेली आहे, तुमचा सामाजिक प्रवर्ग इथे दिलेला आहे आणि तुम्हाला उपस्थित कधी राहायचं आहे त्याचा दिनांक इथे दिलेला आहे. हे पहा ज्यांचा सिरियल नंबर 81 त्यांना 6 सप्टेंबर 2024 उपस्थित राहायचं आहे. ही पहा ही लिस्ट पाहून घ्या, तुम्हाला जी PDF खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ज्यांचा सिरियल नंबर 81 ते 160 त्यांना 9 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता वर आपण जो ॲड्रेस पाहिलेला आहे तिथे हजर राहायचा आहे. ज्यांचा सिरियल नंबर 161 ते 183 आहे इथं 161 पासून 183 त्यांनी 10 सप्टेंबर 2024 हजर राहायचं आहे सकाळी 10 वाजता. कागदपत्राची यादी इथे दिलेली आहे, ही PDF तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. हे पहा संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या मूळ अर्जाची प्रिंटआउट तसेच फीस जमा केल्याच्या पावतीची प्रत न्यायची आहे तुम्हाला. अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र तुम्हाला न्यायचं आहे. स्वयंघोषणापत्राचा आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवर, त्यामध्ये आपण स्वयंघोषणापत्र दिलेलं आहे. तुमच्याकडे नसेल तर तिथून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. तो व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ झाल्यावर इथे मी अटॅच करून देईल. अशी इम्पॉर्टंट माहिती मिळत असते त्यामुळे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहत जा, अर्धवट व्हिडिओ पाहिल्याने तुम्हाला काही माहिती मिळणार नाही आहे. राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमाअंतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसांचा अनुभव असलेले प्रमाणपत्र ते ज्यांच्याकडं नाही त्यांनासुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलावलेलं आहे, कारण त्यांनी असं दिलं होतं ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये की ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र आहे त्यांना प्राधान्य दिलं जाईल, प्रायोरिटी दिली जाईल, म्हणजे हे पाहिजेच असं मॅन्डेटरी नव्हतं. परंतु समजा 5 जागा आहेत आणि 5 जागेमधून आणि 10 उमेदवार आहेत, समजा 5 जागा आहेत आणि 10 उमेदवार आहेत,
तर मग या 10 पैकी ज्यांच्याकडं हे प्रमाणपत्र असेल हंगामी फवारणीचं त्यांना अगोदर घेतलं जाईल. जर या 10 पैकी 5 जणांकडं असेल आणि 5 जणांकडं नसेल तर 5 जणांना घेतलं जाईल आणि ज्यांच्याकडं नसेल त्यांना नाही घेतलं जाणार. हे असं असते प्राधान्य. शैक्षणिक अर्हतेबाबत तुमच्या सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्र प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, वयाच्या पुराव्यासाठी तुम्ही जन्म दाखला वापरू शकता किंवा तुमची TC वापरू शकता 10वीची, रहिवासी प्रमाणपत्र, बाकी तुम्ही पाहून घेऊ शकता राखीव प्रवर्गासंदर्भात पुरावा, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र. आता हे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र खूप जणांना काही अडचण असते की अर्ज सादर करण्याच्या दिनांकास वैध असणारे यांनी दिलेलं आहे, म्हणजे तुम्ही अर्ज सादर जेव्हा केलेला आहे त्या दिनांकास वैध असणारे. समजा तुम्ही जर 2023 अर्ज केलेला असेल तर तुम्हाला 2023-24 या वित्त वर्षाचे नॉन क्रिमिलेअर सादर करावे लागेल, 24-25 जमणार नाही. हे बघा तुम्ही पाहू शकता बाकीच्या गोष्टी काय आहेत काय नाही. आशा करतो ह्या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.